इयत्ता 9वी विषय इंग्रजी द्वितीय घटक चाचणी उत्तरासह। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। सेकंड युनिट टेस्ट स्टँडर्ड 9th सब्जेक्ट इंग्लिश। विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय घटक चाचणीचा हा सराव पेपर आपल्याला दिलेला आहे। सेक्शन 1 लँग्वेज स्टडी, क्वेश्चन 1 डू ॲज डायरेक्टेड, क्वेश्चन 1 कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स। आपल्याला दिलेले शब्द पूर्ण करायचे आहेत, एक अक्षर आपण भरून तो शब्द आपल्याला पूर्ण करायचा आहे। पहिला शब्द आहे प्लेअर, इथे आपल्याला ए वापरलेला आहे, आणि दुसरा शब्द आहे फिशर, इथे आपण आय वापरलेला आहे। क्वेश्चन नंबर 2 पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकली ऑर्डर। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला ABCD क्रमाने शब्द लिहायचे आहेत। पहिला शब्द येतो आहे ब्रेव, दुसरा केअरफुल, तिसरा आहे डॅशिंग आणि चौथा शब्द येईल ऑनेस्ट। क्वेश्चन नंबर 3 मेक 2 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युझिंग द लेटर इन द वर्ड। विद्यार्थी मित्रांनो, इथे एक शब्द दिलेला आहे इन्स्पिरेशनल, आणि त्या शब्दापासून आपल्याला काही शब्द तयार करायचे आहेत। इथे आपण शब्द तयार करून दिलेले आहेत, यामध्ये इन्स्पायर, रॅटिनल, त्याचबरोबर नॅशनल, स्पिरिट आणि रॅट हे शब्द आपण तयार केलेले आहेत। क्वेश्चन नंबर 4 कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ज, ॲड 2 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे विशेषण तयार करायचे आहेत। इथे एक शब्द दिलेला आहे, त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून आपल्याला इतर 2 विशेषणं तयार करायचे आहेत। इथे शब्द दिलेला आहे डिलाइटफुल, शेवटचं अक्षर आहे एल, त्यापासून तयार झालेलं विशेषण आहे लॉंग, आणि त्या जीपासून तयार झालेलं विशेषण आहे ग्रेट। क्वेश्चन नंबर 1 आपल्याला इथे उत्तरासह दिलेलं आहे। सेक्शन 2 टेक्स्टुअल पॅसेज, क्वेश्चन नंबर 2 रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द गिवन ॲक्टिव्हिटीज। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला परिच्छेद दिलेला आहे, त्या परिच्छेदावरून आपल्याला दिलेल्या कृती पूर्ण करायच्या आहेत। इथे थेट उत्तरं दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। दिलेला उतारा हा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित दिलेल्या कृती पूर्ण करा। इथे आपल्याला हा उतारा काळजीपूर्वक वाचणे अपेक्षित आहे। क्वेश्चन नंबर A2 याबाबतचे उत्तर आपल्याला थेट इथे दिलेले आहे, ते काळजीपूर्वक वाचा। क्वेश्चन नंबर A3 राईट अँटोनॉम्स ऑफ फॉलोइंग वर्ड्स, इथे आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत। क्वेश्चन नंबर 1 मॉडर्न, ॲनिसंट, क्वेश्चन नंबर 2 नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह। क्वेश्चन नंबर A4 डू ॲज डायरेक्टेड। विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं इथे दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। क्वेश्चन नंबर A5 व्हॉट आर द ॲडव्हेंटेजेस ऑफ लिसनिंग मोर अँड स्पीकिंग लेस। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फायदे लिहायचे आहेत। लिसनिंग मोर म्हणजेच ऐकायचं जास्त आणि स्पीकिंग लेस कमी बोलायचं, याबाबतचे फायदे आपल्याला इथे लिहिणे अपेक्षित आहे। सेक्शन 3 पोएट्री, क्वेश्चन नंबर 3 रीड द फॉलोइंग पोएम अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज। इथे ॲक्टिव्हिटीज आपल्याला कृती पूर्ण करून दिलेल्या आहेत। पुढे आपल्याला कविता दिलेली आहे, ती काळजीपूर्वक वाचा। क्वेश्चन नंबर A2 मॅच द वर्ड्स ऑर लाईन अँड दिअर मीनिंग। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला शब्द किंवा ओळी दिलेल्या आहेत आणि त्यांचे अर्थसुद्धा दिलेले आहेत, त्यांच्या आपल्याला जोड्या लावणे अपेक्षित आहे। त्याचबरोबर इथे जोड्या लावून दिलेल्या आहेत, त्या काळजीपूर्वक पहा। क्वेश्चन नंबर A3 राईट ॲटलिस्ट 2 रायमिंग पेअर्स फ्रॉम द पोएम। पुढे आपल्याला कविता दिलेली आहे, त्या कवितेच्या आधारे यमक जुळणारे शब्द लिहायचे आहेत। इथे आपण यमक जुळणारे शब्द म्हणजेच रायमिंग वर्ड्स आपण इथे लिहिलेले आहेत, फ्लाईट, साईट, आर्ट, डिपार्ट, त्याचबरोबर डेज आणि प्लेज। विद्यार्थी मित्रांनो, दिलेली कविता काळजीपूर्वक वाचा। टू अ बटरफ्लाय नावाची ही कविता आहे आणि या कवितेवर आधारित वर दिलेल्या कृती आपल्याला पूर्ण करणे अपेक्षित आहे। सेक्शन 4 रायटिंग स्किल, क्वेश्चन नंबर 4 डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन बिगिनिंग, सजेस्ट अ सुटेबल टायटल टू इट। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे स्टोरी लिहिणे अपेक्षित आहे, म्हणजेच गोष्ट आपल्याला इथे पूर्ण करायची आहे आणि त्याला योग्य ते नावसुद्धा द्यायचं आहे।
विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे. दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा. आपल्या या चॅनेलवर प्रथम घटक चाचणी, तसेच द्वितीय घटक चाचणी आणि द्वितीय सत्राचे सर्व पेपर दिलेले आहेत, ते सुद्धा काळजीपूर्वक पहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.